पद्धत त्यांची बघितली की त्याला काय केलं पाहिजे हे आपलं स्वतःच कल्पना. म्हणजे माझं सरळ सरळ शेतकऱ्याला सांगणं आहे की बाबा कुणी काय म्हणत ह्याच्याकडे लक्ष देता आपण काय केलं पाहिजे, थोडस आपण स्वतः निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे ह्याचा इफेक्ट झाला दुर्दैवानं तर ही एवढं मोठं आपलं 5-4-5 लाख रुपयाचं लॉस होणार ना. फक्त आपली पद्धत आपली नाही सोडायची, ती रस्ती कुत्री ती उकंस कंस सगळी खाऊन जायची, मकाच घालायची. साधारण 20 लिटर दूध एका टायमाला वाढलं, बंद पडल्या तुम्हाला कमी झालेलं जाणवलं का, मी बंदच पडून दिला नाही. तो गज भरला की ही खोलायचा. कायमस्वरूपी जर समजा तुम्हाला मुरगाच घालायचा असला तर 2 बंकर पाहिजे. बोला का रिकामा झाल्यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी भरू शकत नाही. एक गुंठेच्या वरणीला 1000 रुपयेच खर्च येतो आणि 20,000 मी 2 एकर मका आणून कुठे करून घेतात. चारा आणून घालण्यात जर 1000 रुपये वाचत असलं तर मी बाकीकडे किती पैसे वाचवत असेल. त्याचा व्यवसाय बाळानं परवडतो, फक्त केला असा पाहिजे. परवडेबल बी राहते ती, पूरक बी झालं, तिथं फायदेशीर, इथं फायदेशीर आणि किशाला फायदेशीर, फायदा फायदा. अष्टदीप क्रिएशन्स, एकच ध्यास, शेतीचा विकास, शेतीचा विकास, शेतीचा विकास. शेतकरी मित्रांनो नमस्कार, आपले विलास नाना आहेत. तर यांची मुलाखत तुम्हाला फार आवडली आणि यांचं मुरघासाचं नियोजन फार आवडलेलं आहे. म्हणजे काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की बाबा हे मुरघास टँकमध्ये कसे बनवतात, ह्याला काय खर्च येऊ शकतो किंवा याचं नियोजन कसं असतं, याबद्दल एखादा सविस्तर व्हिडिओ तुम्ही बनवा. तर आज परत आपण विलास नाना यांच्या या गोठ्यावरती आलेलो आहे आणि आता आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की मुरघास टँक त्यांनी कसा बनवला, ही संकल्पना त्यांना कशी लक्षात आली आणि हे का बनवावं असं वाटलं, तर याची सविस्तर आपण चर्चा करूयात. तर नमस्कार नाना. नमस्कार. नमस्कार. हे सगळं बांधत असताना तुम्ही इतर शेतकऱ्यांच्या शिवारावरती किंवा गोठ्यावरती असे व्हिजिट केले का हे बंकर बघा? नाही, काय गरज पडली, कारण ती जी आपण बारामतीमध्ये बघितलं होतं केविकेत, ते पद्धत त्यांची बघितली की त्याला काय केलं पाहिजे हे आपलं स्वतःच कल्पना. म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त शास्त्र शुद्ध झालं. हा हा, झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. ते मग ते आपलं युट्यूबचा ह्याचा आधार घेऊन ते केलेलं. पण ह्याला काय शास्त्र शुद्धला माझ्या हिशोबानं जर समजा हा चारा जसाचे तसा वर्षांना असू द्या, 6 महिन्यांना असू द्या, 2 महिन्यांना असू द्या, मी एकतर 2 महिन्याच्या आत उरकतच, म्हणजे खोलतच नाही ती, पण 2 महिन्याच्या आत, 2 महिन्याच्या आत खोलतच नाही. पण जर समजा असा जर चारा आपण गुराशनी घालू शकत असला तर ह्याला काय आपल्याला आपल्याला पण कळतं की ह्याला काय क्वालिटी, हा किंवा शास्त्र ह्याला चुकीचं म्हणलं असं काय वाटतच नाही. बरं, त्यांनी म्हणलं चुकीचं तरी काय हरकत नाही. आपली जर जनावर समजा चांगली सुधरून राहते, ती बिगर आजारी पडतात, दूध देते ते कचून, तर आपण काय विनाकारण चुकीचं आहे म्हणलं, कारण डॉक्टर आला समजा ही तुमची पद्धत चुकीची आहे, पण ठीक आहे वो चुकीची आहे, काय करायचं, आमची जनावर बघ, त्याचे उत्पन्न बघ, किंवा तुम्ही पण बघायची गरज नाही, आम्ही एवढं कष्ट करतो, तुम्ही आम्हाला भागते ना, आम्ही नक्कीच करणार नाही, कशाला करू आम्ही. माझं सरळ सरळ शेतकऱ्याला सांगणं आहे की बाबा कुणी काय म्हणत ह्याच्याकडे लक्ष देता आपण काय केलं पाहिजे, थोडस आपण स्वतः निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे तुम्ही ती फक्त कल्पना बघितली नाही, अगदी बरोबर बरोबर. कारण हिथं बरं का तुम्हाला सांगतो, दुसऱ्या वर्षी ज्या पहिल्या वर्षी मुरघास केल्यानंतर दुसऱ्या वर्षी ह्याची गोविंदची माणसं आली होती. बरं, मग त्यांनी मला सांगितलं त्यात ही पावडर मिसळा, त्यात ती पावडर मिसळा, ती कल्चर मिसळा आणि तुम्ही ते मिनरल टाका. मिनरल मी तिकडे टाकतो रोजची रोज, शेत मिसळा तिकडे टाकायची गरज नाही. मिनरल काय नाही, म्हणजे त्यात काय मिसळायचं नाही, समजा ह्याचा इफेक्ट झाला दुर्दैवानं तर ही एवढं मोठं आपलं 5-4-5 लाख रुपयाचं लॉस होणार ना. बरोबर. पण कशासाठी करायचं म्हणलं, आपण आपल्या आपल्या पद्धतीनं चाललंय, आपल्याला व्यवस्थित फायदा आहे, आपण नाही करायचं काय वेगळं. बरोबर. म्हणजे आता तो मित्रांनो या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अष्टदीप क्रिएशन्स, एकच ध्यास, शेतीचा विकास, शेतीचा विकास, शेतीचा विकास. तोच मुद्दा आहे की हा मुरघास बनवताना कुठलं कल्चर काय, अजिबात नाही, कसलंच नाही कल्चर. मीठ वगैरे काय वापरतो? मीठ नाही, कल्चर नाही, पाणी नाही, काय नाही. तुम्हाला वाटतं मी कुठली जागेवर वरण काटायची, कापायची, कुठे करायची, कुठे डायरेक्ट टिपरमध्ये पडती या किंवा ट्रॅक्टरमध्ये पडती या, तिथनं ट्रॅक्टर आणायचा, तिथनं फुलं न्यायचा, रिवर्स घालायचा, हे तरीच व्हायचा. मोर्चा फळीनं लेवल करायचं आणि तीच मोर्चा फळी फिरवायचं आणि रिवर्सनं ते ट्रॅक्टरनं तळापासनं जसं माल येईल खाली तळापासनं तसं दाबत राहायचं. आज समजा 10 टन 20 टन आला, तेवढा दाबा लेवल करून दाबायचा, पुन्हा दुसऱ्या दिवशी 20 टन आला त्याच्यावर टाकायचा, पुन्हा ती लेवल करायची, पुन्हा तिसऱ्या दिवशी 20 टन आला, असं 20-25-30-30 टनानं साधारण माल येतो, 30-40-30 टन रोजचा. बरोबर. मग जसा येईल तसा तो दाबायचा. बरोबर. एकदम दाबू शकत नाही, एकदम गज भरायचं आणि वरनं दाबायचं म्हणलं तर नाही कथावाती. बरोबर. म्हणजे थरावर. बरोबर. पण ना आता तुम्ही म्हणता हे 4 दिवस लागतात थर दाबण्यासाठी, तर ह्याच्यात काय काळजी घ्यावी लागते का ते उघडच ठेवा? काय नाही, उघडं
बिंदास्त उघडं राहू द्या, काही अडचण नाही, इकडला कागद इकडं, इकडला कागद इकडं, तिकडचा कागद तिकडं, बिंदास्त उघडं राहू द्या, चार पाच दिवस भरायला लागू द्या, काही अडचण येत नाही, व्यवस्थित भरायचं फक्त. बरोबर, काय सोडा, चार पाच दिवस उघडायला तर काय अडचण येत नाही, फक्त आपली पद्धत आपली नाही सोडायची. व्यवस्थित तुडलवलं जातंय का, त्या ट्रॅक्टरवाल्यानं तुडलं जातंय का, बाजून समजा ट्रॅक्टर चालत नसलं तर स्वतः पायाने जाऊन तुडवायचं, दोन माणसं ती आपलं लावायची किंवा स्वतः उभं राहायचं, बघायचं बाबा ती झालंय का सगळं, दाबून दाबलं की कळतं बाबा ती खाली तुडलं की नाही ती, तेवढी काळजी घ्यायची चार दिवसात फक्त, जरी काय असलं काम असलं तरी तेवढी काळजी घ्यायची. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की नाना हा मुरगाच बनवल्यानंतर आपल्या गोट्यावरती तुम्हाला काय फरक दिसला? मी सांगतो तुम्हाला साहेब, मी वैरण आणत होतो रोजची रोज, आणि त्या बाजूला कटर होतं, त्या कटरवर वैरण करायचं, समजा रोज जरी दिवसात जरी कटर केलं एक दिवसाचं दोन टायमाचं, तरी ते फिरस्ती कुत्री ती कंस कंस सगळी खाऊन जायची, तर मकाच घालायची. मग आणि वल्या चाऱ्यापेक्षा ज्यावेळेस मी ही चारा बंद केला आणि मुरगास चालू केला, त्यावेळेस मला साधारण चार ते पाच दिवसात एका एका गायला लिटर दीड लिटर दूध वाढलेलं निदर्शनाला आलं. बर बर, नक्कीच वाढतं. मी तुम्हाला आजही सांगतो, आजही सांगतो, समजा माझ्या गोट्याचं दूध जर समजा दोन एका टायमाचं 170-180 लिटर जात होतं, तर त्यात टोटलला साधारण 20 लिटर दूध एका टायमाला वाढलं. हो, 20-22 लिटर असं दूध वाढलं एका टायमाला मुरगासानं. आणि कधी काळी माझा मुरगास बंद पडला, कुणी विचारलं बंद पडल्या तुम्हाला कमी झालेलं जाणवलं का, मी बंदच पडून दिलं नाही, तेव्हा कमी व्हायचा विषय येत नाही, येत नाही का, जाणवायचा विषय येत नाही, फक्त जाणवलं वाढलेलं तेवढं. मी बंदच केलं नाही तेव्हापासून, चालू केल्यापासून मुरगास. बरोबर. कारण काय पण माझ्याकडे तशी सिस्टीम आहे, हा मुरगास भरला बंदकर भरला की तो रिकामा होते. बरोबर. त्याला चालू करायचं, मग तो भरत तो गज भरला की ही खोलायचा. आणि मुरगास करायचं असलं तर त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला ही सिस्टीम मात्र वापरावीच लागेल. कायमस्वरूपी जर समजा तुम्हाला मुरगास घालायचा असला तर दोन बंकर पाहिजे, बोल कॅपॅसिटी प्रमाणे. आता मी समजा 25-26 टना जायचं, 50-50 टनाचं करा, म्हणजे 10-15 जणांवर, 10-15 जणांवर समजा 50-50 टनाचं करा, दोन टाइम टाकायचं, एक टाइम टाकायचं त्या हिशोबानं. पण जरी समजा रेग्युलर वापरायचं असलं तर बंकर दोनच पाहिजेत, त्यांनी एक टाइम मुरगास आणि एक टाइम वाळे मग किंवा दुसरे टाकू द्या, काय अडचण नाही, पण बंकर दोनच पाहिजे, कारण ती संपल्यावर तुम्ही भरल्यानंतर दीड महिन्याला खोलू शकता. बरं, रिकामं झाल्यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी भरू शकत नाही, थोडीशी झाडलोड झाली पाहिजे, त्याची साफसफाई झाली पाहिजे, वाळलं पाहिजे, हा लागलं पाहिजे, 4-8 दिवस गेलं पाहिजेत, आणि परत मग मुरगास करून 25 दिवस खोलायचं नाही ती. बरोबर. म्हणजे 45 ना, म्हणजे 2 महिन्यात ते 2 महिने काय करणार मध्ये, मग असा प्रश्न येतो. 50 जनावर असतील तर अडचण, आम्हाला ती जमतच नाही ती, आम्ही ते आम्हाला ती वेळ घालणार नाही, वेळ येऊन बी देत नाही, कुठनंही मका आपली घरची नसली तर कुठनं पण आणणार मका, पण मुरगास करणार. म्हणजे चारा हा सगळ्यात महत्वाचा, महत्वाचाच आहे, ते आणायचं कुठनी, घालायचं कुणी, ही किती सोपं आहे, 50 फूट अंतर पाट्या उचलायच्या, नेऊन टाकायच्या मोर, आणि पौष्टिक आहे, आजारी पडत नाही जनावर, काय नाही ते दूध देते पाहिजे तेवढं, फुल कॅपॅसिटी, खर्च कमी होत लय कमी हो. आता मला सांगा तुम्ही, दोन तरी मजूर पाहिजे ती, आता ही एक मजूर बघतोय, त्यानं वरण आणायची, आम्ही परत दोन मजूर जाऊन ट्रॅक्टरमध्ये भरून आणायची, ती तुम्हाला मी म्हणल्याप्रमाणे त्यानं दुपार गेली, ती दोन गाडीची हजेरी, ती डिझेल ट्रॅक्टर, हिथं आल्यावर पुन्हा दोन गाडी तासभर दोन तास कुटी करायला आवडणार, म्हणजे एक गुंठ्याच्या वरणीला 1000 रुपयेच खर्च येतो. बरोबर. मग आता ही 1000 रुपये खर्च, म्हणजे 40 गुंठ्याचं 11 झालं 40,000 रुपये, आणि मी ज्यावेळेस करतो मुरगास त्यावेळेस मी रोज 2 एकर मका कुटी करतो. बर बर. 2 एकर त्याला 10-12 लेबर, एक टिपर, एक ट्रॅक्टर, तिथला एक आणि हिथला एक, म्हणजे 2 ट्रॅक्टर, 1 टिपर आणि 12-13 लेबर असली की माझं 2 एकर होतं. साधारण ही सगळा टोटल पगार सगळ्यांचा बरं का, मोर हिथल्या ट्रॅक्टरचा, तिथल्या ट्रॅक्टरचा, मशीनचा, 20,000 पुढं जात नाही. बर. आणि 20,000 मी 2 एकर मका आणून कुटी करून इथे टाकतो. बर बर. म्हणजे फिट करून घेतो, फिट करून, म्हणजे ती 10,000 रुपये पडली. बरोबर. मग केवढ्याला गुंठा पडला? 250-250 रुपयाला. आणि इकडं रोज आला म्हणजे 1,000 रुपये झालं, दुधात 700 रुपये, इथंच फायदा झाला रोजचा माझा. बरोबर. नसत्या शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे, हा नसत्या नियोजनात 1,000 रुपयाचा फरक पडतो, म्हणजे कदाचित शेतकऱ्यांनी हा विचार केलाच नसेल कुणी, चला आपल्या किंवा कुणी घरचे असतील, घरच्या आबत जायचं ना तेवढं. बरोबर. वेळ घालवायचं की मी प्रत्येक गोष्टीत व्यापारी, हा व्यापार दृष्टिकोन ठेवतो, बघितलंच पाहिजे माणसाने, बघितलंच पाहिजे. रोज जर 1,000 रुपये हिथंच नसत्या चारा आणून घालण्यात जर 1,000 रुपये वाचत असलं तर मी बाकीकडे किती पैसे वाचवत असेल? बरोबर. म्हणजे 30,000 रुपये काय उद्देश ठेवत असेल, हा काय उद्देश ठेवत असेल, मी ते तोच असा विचार असतो माझा. बरोबर. बाकी काय नाही, दुसरं काय आणि केलंच पाहिजे तेवढं. बरं. तर मग धंदा नाही तर मग नाहीतर कोण सांगतोय मला, सांगा तुम्ही दुधाचा व्यवसाय परवडतोय म्हणून? प्रत्येक जणांच्या तोंडात आहे दुधाचा व्यवसाय परवडत नाही. मी 1,000 जणांना सांगेन की देवा दुधाचा व्यवसाय बाळानं परवडतो, फक्त केला असा पाहिजे.
आता सुक्का चारा आणि हा जो मुर्गा आहे वाला चारा त्याचं नियोजन कसं असतं? सुक्का चारा तेवढाच असतो का? नाही नाही, सुक्का चारा त्या टोटल चाऱ्याच्या 25%. बर, हा म्हणजे आता ही जर 30x60 झालं बंकर, ते शेजारी मी 10 फूट रुंदीचं सुक्या चाऱ्याचं आणि एवढ्याच लांबीचं, फक्त असं पलीकडच्या बाजून पोल रोवलेत, त्याला जाळी मारली, त्याच्या आतनं ही फाटलेला कागद, कधी ज्यावेळेस डॅमेज होतो त्याच्या आतनं फाटलेला कागद टाकायचा आणि ती पण वरून कुठे करून त्यातच भरायची. बर, आणि ती झाकून ठेवायची. त्याला दाबायचं का? त्याला बी दाबायचं, फुल दाबायचं. जेव्हा काय दाबायचं तर बसावं जास्त म्हणून. त्याला काही ह्याच्यासाठी नाही दाबायचं, ह्याच्यासाठी नाही दाबायचं, त्याला फक्त जास्त बसावं म्हणून दाबायचं. एकराच्या वेळी 2 एकर कसं बसतंय, 3 एकर कसं बसेल त्याची काळजी घ्यायची. बर, म्हणजे आपलं त्याच्यात काय मिक्स करायचं? नाही नाही, पाणी माणसं म्हणते त्याला ते सरमाळाचं पाणी टाका, काय ते ह्याचं मिठाचं पाणी टाका वगैरे, काय नाही काय नाही काय नाही साहेब, बघा ही शेग नाही, ही मुर्गास खाली आहे आणि ह्याच्यावर त्या समजा आपल्याला 30 गाय आहे त्या, माझ्या आता 30-32 गाय आहेत सध्या मोठ्या, तर 30-32 पाट्या खाली सुका ओला राहणार, ओला राहणार आणि पुन्हा त्याच्यावर 15 पाट्या सुका चारा सुका आणि त्याच्यावर पुन्हा ओल्या ओला 30, असं ते मिक्स झालं की त्याच्या टोटल खाद्याच्या 25%. बरोबर, सुका टोटल खाद्याच्या 25%. आणि क्वालिटीला फरक पडतो जरा सुक्या चाऱ्यानं, पचनाला व्यवस्थित राहतं. बरोबर, सुका चारा असल्यावर फॅट येस आपला फरक पडतो. बर बर, सुक्या चाऱ्यामुळे आणि परवडतं बी. समजा आता ही 40-50 हजार रुपये एकर बसतं. बरोबर, सगळं कुठी करायचं हे किरळ्यातली आणि ती काय 6-7 हजार रुपये सरकाळ एकराची घ्यायची आणि ती 2 एकर होत असलं कुठी तर हे 5 एकराचं एक दिवशी कुठे होतं. बर बर, म्हणजे परवडेबल बी राहतं ती, पूरक बी झालं, तिथंही फायदेशीर, इथं फायदेशीर आणि किशाला फायदेशीर, फायदाच फायदा. आता काही शेतकरी मित्रांचा असा प्रश्न आहे की आता सुका चारा तुम्ही बनवताय मुर्गास म्हणून, पण ह्यात सुका चाऱ्यासाठी काय काय वापरता? काय मी आता हे का कडवळ मका म्हणजे कडबा आला, कडबा म्हणलं तरी महाग बसलं. बरोबर, एवढा महागायचं काय आपल्याला परवडत नाही. थुटकी मका किंवा सरमाड याचा चारा, सुका चारा करा तुम्ही कमी पैशाचा. ती काय ज्यावेळेस मका मार्केटला नेतात जी आपली थोडणं राहतं ती, जी वाळली मका असते का नाही ते मक्याचा आणि बाजरीचा चारा करायचा. बर, हो आपल्या ह्याचा सरमाडाचा. बर, कशासाठी माहिती आहे का? ती एक पूरकच आहे आपलं, आपण त्यातनं पैसे वाचवणार आहे. बरोबर, मग ती जर समजा कडव्याचं करायचं म्हणलं तर उत्तम तर चांगलंच आहे कडब्याचं केलेलं, पण ती परवडते का? ती महाग बसणार. 5000-6000 रुपये शेकडा कडबा आणायचा. बरोबर, आणि त्या कडब्याची कुटी करायची, त्याच्यापेक्षा ही 4-5 एकराचं 30-1000 रुपयात होतं आणि 20-1000 रुपये 50-1000 रुपयात 4-5 एकराचं होऊन जाते ती. बरोबर, आणि एवढ्याच क्वांटिटीच माल बी झाला भरपूर. बरोबर, म्हणजे त्यांना गरज पण नाही आणि ही पौष्टिकता असल्यामुळे ती पौष्टिक असल्याची गरज नाही त्याला. बरोबर, ह्या फक्त सप्लिमेंट. हा सप्लिमेंट आहे ती, काय म्हणजे आपलं पूरक, पूरक म्हणा, आपलं पैसे वाचावं त्याच्या पचनाला व्यवस्थित राहते, फॅट डिग्रीला बरं राहते म्हणून ती करायचं. बरोबर, हे पावसाळ्यात तुम्ही करायच्या पानगडीत नसेल पडत? वेळ पडली तर करतो. बर बर, म्हणजे अंदाज घ्यायचा थोडासा पावसाळा, म्हणजे आपल्याकडे कधी पाऊस असू द्या बघा, सलग 1-8 दिवस पाऊस जरी आला तरी 8 दिवसानंतर तो उघडतोच. आपल्याला वेळ मिळाल तर आपण काय नाही, आपल्याला 4 दिवसाच काम आहे फक्त. 4 दिवसात आपलं हे बंकर एक भरून जातं. अगदी 10-20 किलोमीटर वरून जरी मकानाची म्हणलं ना तरी 4 दिवसात होतं. म्हणजे कधी वेळ आली का पावसाळ्यात? केली की एक एक वेळेस केली, काय वेळेस काय झालं, एक वेळ असा आलता पलता मका काढली दुपारपर्यंत, दुपारपर्यंत चांगलं ऊन होतं आणि दुपारपर्यंत माझी 2 खेपा झाल्या टिपरच्या आणि तिसऱ्या खेपाची मका पाडून तयार होती आणि पाऊस आला. पाऊस आला सरळ 4 दिवस सलग पाऊस होता, पावसात तशीच मका होती ती. बर, हाय अशी काढलेली, मग मग परत ती उघडल्यावर तीच मका मी कुठे करून परत तेच भरली, पण काय सुद्धा नाही होत. नाही नाही काय नाही, फक्त ती मका पूर्णपणे सुकवली, थोडीशी मॅच मॉइश्चर कमी झालं त्याचं, सुकल्यामुळे ती काय नाही झालं त्याला. अच्छा, पण ती थोडी होती, एक टिपर होता फक्त. बरोबर, म्हणजे थोडं शेवटी थोडे, पण मी शक्यतो पावसाळ्यात टाळतो. गरज पडली बा, सगळं संपलंय, आता आपल्याला इलाज नाही, 2 महिन्यानं आपल्याला मका मुर्गास कमी पडेल, तर त्यावेळेस पावसाळा असला तरी पण ती 2 महिने अगोदरच करून ठेवायचं. बरोबर, म्हणजे खरं तर हा पावसाळ्यात घालण्यासाठीच हो, कारण पाऊस असतोय बाहेर. बरं, आता बघा की आता बघा माझ्याकडे ती भरलेला आहे. बरोबर, ही भरलेला आहे, मला आता 6 महिने गरजच नाही ह्याची काय मुर्गासाठी. हो, पण तरी सुद्धा आता मी स्वतःची मका म्हणून 5 एकर टाकलेली आहे आता मार्च मध्ये जी काढायला येईल, यातलं एक संपलं की मार्च मध्ये ती भरून ठेवलं आणि एकाला चालू झालं की पावसाळ्यात करायची गरजच नाही काय. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत काहीच नाही गरज. बरोबर, घरच्या शेतातली मका करून हे मुर्गास घ्यायला परवडतं का बाहेरनं घेऊन पण परवडत? मी जरी घरच्या शेतातली केली असली तरी माझं हिशोबाला पैसे त्याचं लागलेलंच असतं, 40,000 रुपये एकर, 40-50-45 असं जशी मकाची क्वालिटी असेल तसं. मग घरी जरी असलं तरी त्याचं पैसे धरायलाच पाहिजे. बरोबर, परवडतं म्हणजे आपलं तेवढं पैसे वाचलं,
वाचलं पण ते आपलंच उत्पन्न आहे ना, वाचलं पैसे आपलं. बाहेर जर घ्यायचं म्हणलं तर ते दुधातले पैसे घालून तिकडे करावं लागणार. त्याच्यापेक्षा आपलं उत्पन्न वाढलं म्हणायचं घरचं. मग आता घरचं केलं म्हणजे फक्त एक फायदा होतो, जवळ असल्यामुळं काय होतं, बाहेरून आणायचं म्हणलं तर 2 एकर झालं, तर जवळचं करायचं म्हणलं तर 2.5 एकर. मग 20,000 रुपयात 2 एकर व्हायचे, 2.5 एकर होतं. तिथं आणखीन ती वाचतं बऱ्यापैकी, व्यापारी दृष्टी. हा हा, तिथं आणखीन बऱ्यापैकी वाचतं. तर नाना, तुम्ही शेतकरी मित्रांना एकंदरीत काय सांगाल की जे दुधाचा धंदा करतात किंवा शेळीपालन असेल यासाठी मुरगास बनवा? शेळीपालन असेल तर चांगलं राहील बरं का, मुरगास काय अडचण नाही येणार. शेळीपालनाला सुद्धा मुरगास, पण जनावराला तरी नक्कीच मुरगास पाहिजे बघा. व रोज वरण आणणे, त्याला ती कुट्टी करणे, घालणे, त्याच्यापेक्षा ह्या मुरगासाचं पौष्टिक बी राहते आणि एकसारखा चारा राहतोय बघा आरोग्य आरोग्यासाठी. म्हणजे खाण्यात बदल नसला की जनावर आजार पडत नाही, ती पहिली गोष्ट. जनावर आजार नाही पडली की मग तिथं पैसे बरेच वाचतात आपल्याला. नाही तर रोज एक गोठे डॉक्टर यायचा म्हणलं तर 500 रुपये घेतल्याशिवाय काय त्याचं सुटी आहे का तवा. त्यामुळे शक्यतो ती टळतंय बघा सगळं. आणि मग मुरगास केलाच पाहिजे, केला तरी अशा पद्धतीने केला पाहिजे, म्हणजे माझ्याच पद्धतीने करा असं नाही. तुम्हाला खड्याच्या पद्धतीने वाटलं, खड्याच्या पद्धतीने वाटलं बाबा कमी खर्चात होतो या नसतं कागदाचा खर्च होतो या, तर तेवढ्यात खड्यात करा, पण जेणेकरून धोका टळल अशा हिशोबात स्वतःची काळजी घ्या. तुमचा संपल अशा हिशोबाने किंवा पावसाळ्यात जरी समजा तुम्ही काळजी घेतली, कडन असं मातीचा ढिगारा केला, काय नाही तेवढं उतरलं केलं तरी काय हरकत नाही. माझ्यासारखंच करा असं नाही, फक्त मुरगास पाहिजे, नियोजनबद्ध मुरगास पाहिजे. मुरगासशिवाय तारांबळ होत नाही माणसाच्या आजीवर सुद्धा मुरगास असल्यावर. बरोबर, म्हणजे समाधान येणार नाही तुम्ही एकदम समाधानी. म्हणजे मला ह्या गोट्याचं टेन्शन नाही, महिन्याला 1,50,000 मिळतं आपलं टेन्शन नाही, डोक्याला काय काम काय करता काय करायचं ह्याच्यात. बरोबर, तर नाना तुम्ही जी ही अनमोल वेळ दिला, अनमोल मुलाखत दिली आपल्या शेतकरी मित्रांच्या, अगं ही मुलाखत नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांना फायद्याची ठरेल अशी आपण आशा करूया. तुम्ही दिलेल्या या वेळेबद्दल, मुलाखतीबद्दल मी पुन्हा एकदा शेतकरी मित्रांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.